देशांतर्गत विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिन लसीची सध्याची उत्पादन क्षमता मे जून या महिन्यामध्ये दुप्पट करण्यात येऊन त्यात सतत वाढ करत ही क्षमता जुलै ऑगस्टपर्यंत सातपट करण्याचं लक्ष आहे सध्या एक कोटी लस मात्रांचं उत्पादन होत असून यावर्षी जुलै ऑगस्टपर्यंत ते सहा ते सात कोटी लस मात्रा करण्यात येणार आहे हेच लक्ष सप्टेंबरपर्यंत दहा कोटी लस मात्रा एवढं आहे यासंदर्भात मंत्रीस्तरावरच्या एका चमूनं देशात कोविड लसीचं उत्पादन करणाऱ्या दोन महत्वाच्या कंपन्यांना भेट देऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढवण्याबाबत माहिती घेतली आहे भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे आत्मनिर्भर भारत तीन मिशन कोविड सुरक्षा ही मोहीम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत लसीच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशानं लसीची उत्पादन सुविधा वाढवण्याकरता अनुदान दिलं जातं या कंपन्यांमध्ये हैदराबाद इथल्या भारत बायोटेक लिमिटेड राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या हाफकिन बायोफार्मास्युटिकल लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे